औरंगाबाद जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे तसेच पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आज पैठण तालुक्यातील केकत जळगाव व थेरगाव येथे भेटी देऊन कोरोनाविषयक आढावा घेतला। यावेळी आयोजित बैठकीत मार्गदर्शन करून संबंधितांना सूचना देण्यात आल्या। तसेच त्यांनी आज पाचोड येथे ग्रामीण रुग्णालय कोरोना सेंटर येथे भेटी देऊन याविषयी आढावा बैठक घेतली। यावेळी स्थानिक वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते। यावेळी कोरोनाविषयक विविध बाबींचा आढावा घेण्यात आला। उपलब्ध साधन सामुग्री, उपलब्ध औषधी यांचे नियोजन, ऑक्सिजन बेडचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना स्वप्नील मोरे यांनी या कालावधीत संपर्क राहण्याबाबत तसेच सतर्क राहण्याबाबत रुग्णांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होणार नाही याबाबत विविध सूचना दिल्या। त्यानंतर थेरगाव व केकत जळगाव येथे भेटी देण्यात आल्या। यावेळी सरपंच, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मंडळाधिकारी, तलाठी, आशा कार्यकर्ता, अंगणवाडी सेविका, स्थानिक सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रह विलिनीकरणात असणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवावे, कोणालाही विनाकारण बाहेर फिरू देऊ नये, तपासणी करण्याचा वेग वाढवावा इत्यादी सूचना संबंधितांना देण्यात आल्या। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।